नमस्कार मित्रांनो एम पी एस सी महापरीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो तलाठी भरती दोन हजार एकोणीस जी की जुलै दोन हजार एकोणीसमध्ये संपन्न होणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरील शंभर अतिमहत्वाचे वारंवार एक्झाममध्ये विचारले जाणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे सर्वच्या सर्व प्रश्न जुलै दोन हजार एकोणीसमध्ये तलाठी भरतीकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकतो की यातीलच बरेचसे प्रश्न वारंवार तुम्हाला जुलै दोन हजार एकोणीसमधील तलाठी भरतीमध्ये पाहायला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आपण दिशेसंबंधित काही प्रश्न विचारणार आहोत त्यामुळे दिशेचं ज्ञान असणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला सर्वांना याचं ज्ञान असेलच तरीसुद्धा एकदा रिपीट करत आहे लक्षात घ्या वरती असते उत्तर दिशा खाली असते दक्षिण दिशा या ठिकाणी पूर्व दिशा आणि ही आहे पश्चिम दिशा तर मित्रांनो वायव्य ईशान्य नैऋत्य आणि अग्नेय अशा ह्या चार दिशा आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यावं तर ज्याचा इंग्लिशमध्ये कोड होईल वी ना तर अशा प्रकारे तुम्ही याला लक्षात ठेवू शकता वी डब्ल्यू ई एन ए, ए विना ओके नेक्स्ट तर पहिला प्रश्न बघूया मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता तर या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राचा मॅप किंवा नकाशा बघू शकता यामध्ये उत्तरेकडील तर उत्तर दिशा ही वरची दिशा असते त्यामुळे नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब हे योग्य आन्सर आहे पुढील प्रश्न बघूया महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे बऱ्याच वेळा मुलं यामध्ये कन्फ्यूज होतात तर सर्वात पूर्वेकडील जिल्हा बघायचा आहे तर लक्षात घ्या सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे गडचिरोली तर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हे याचं यो योग्य आन्सर राहणार सर्वात पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता तर मित्रांनो या ठिकाणी मी बघू शकता महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हा विचारला आहे तो आहे सिंधुदुर्ग आता पुढील प्रश्न बघूया महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर लातूर हा महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे सर्वात कमी जंगल असणारा जिल्हा म्हणजेच वनक्षेत्र कमी असलेला जिल्हा तो सुद्धा लातूरच पुढील प्रश्न पुणे बारामती दरम्यान कोणता घाट आहे मित्रांनो प्रत्येक एक्झाममध्ये कमीत कमी एक प्रश्न घाटांवर सुद्धा विचारण्यात येतो मुख्यत्वे करून महापरीक्षा घेत असलेल्या एक्झाममध्ये घाटानोटसुद्धा प्रश्न येतो त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येक घाट तुम्ही लक्षात ठेवावा या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी घाटाविषयी बघणार आहोत तर लक्षात घ्या पुणे बारामती दरम्यान दिवा हा घाट आहे आता याला लक्षात कसं ठेवायचं तर एक ट्रिक सांगतो पुण्यावरून साहेब दिवा घेऊन घाटातून बारामतीला गेले आता हे वाक्य तुम्ही चार पाच वेळा उच्चारा किंवा लिहून काढा आता मित्रांनो होणार काय हे वाक्य तुम्ही चार पाच वेळा लिहून काढा मी गॅरंटी घेतो आता तुम्हाला ते लक्षात राहणार नाही पण जेव्हा केव्हा तुम्ही प्रश्न बघणार की पुणे आणि बारामती दरम्यान कोणता घाट आहे तर शंभर टक्के तुम्ही दिवा घाट हेच ॲन्सर देसाल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि तुम्हाला नक्की कळवा पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती अतिशय बेसिक पण महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला सर्वांना माहीत झालंच असेल की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हा भारतातील तिसरं राज्य आहे पहिलं राज्य राजस्थान दुसरं मध्य प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र आता महाराष्ट्राची उ पश्चिम व उत्तर दक्षिण लांबीसुद्धा विचारतात तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी विचारली तर ती आहे आठशे किलोमीटर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी विचारली तर ती आहे सातशे किलोमीटर महाराष्ट्रात किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला तर त्याचं उत्तर असेल सातशे वीस किलोमीटर पुढचा प्रश्न हो गया मित्रांनो तापी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर मित्रांनो हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तर तापी या नदीचा उगम हा सातपुडा डोंगर रंगामधील मुलत्या होतो मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांची निर्मिती एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद या वर्षी करण्यात आली तर मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे आणि जिल्हा निर्मिती यावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न येणार याची मी तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकतो तर या ठिकाणी बघा एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी सिंधुदुर्ग आणि जालना हे दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली त्यानंतर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी लातूर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली त्यानंतर एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद या साली मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली त्यानंतर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या रोजी अकोल्यामधून वाशिम आणि धुळ्यामधून नंदुरबार असे दोन जिल्हे तयार करण्यात आले त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी शेवटचा म्हणजे पालघर जिल्हा तयार करण्यात आला पुढचा प्रश्न गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर नाशिक या जिल्ह्यातील ब्रह्मगिरी टेकडी म्हणजे त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये गोदावरी नदीचा उगम होता पुढचा प्रश्न जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जंजिरा हा किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये येतो मुरुड या तालुक्यामध्ये तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय विलक्षणीय किल्ला आहे हा हा किल्ला मुरुड रायगड या ठिकाणी आहे पुढील प्रश्न पुणे मुंबई दरम्यान कोणता घाट लागतो तर मित्रांनो घाटांवर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारणार यात शंका नाही त्यामुळे मी जास्तीत जास्त घाटे या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करीत आहे तर पुणे आणि मुंबई या दरम्यान बोरघाट लागतो ऑप्शन क्रमांक एक आता याला लक्षात कसं ठेवायचं एक ट्रिक सांगतो पुणे मुंबई एक्सप्रेस वेमुळे प्रवास बोर होत नाही मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे पुणे मुंबई दरम्यान एक्सप्रेस वे आहे त्यामुळे ह्या ठिकाणचा प्रवास बोर होत नाही तर बोरघाट हा पुणे आणि मुंबई या दरम्यान आहे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढील प्रश्न सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता तर गडचिरोली हा सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र विदर्भातील नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता वारंवार एक्झाममध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा तर रत्नागिरी हा सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा महाराष्ट्रातील जिल्हा आहे पुढील प्रश्न स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते तर महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीकरिता प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे पुणे सातारा दरम्यान कोणता घाट लागतो तर पुणे आणि सातारा या दरम्यान खमटकी घाट लागतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता खमटकी घाट पुढचा प्रश्न भंडारधरा धरण कोणत्या नदीवर आहे तर भंडारधरा हे धरण अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते अहमदनगरमधील प्रवरा या नदीवर वसलेले आहे ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न घारापुरी एलिफंटा गुफा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत एलिफंटा गुफा या रायगड या जिल्ह्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि वारंवार एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे प्रश्न आहे सुखदेव उपनदेव आणि चांगदेव ही महाराष्ट्रातील गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर जळगाव या जिल्ह्यामध्ये सुखदेव उपनदेव आणि चांगदेव ही गरम पाण्याची झरे आहेत पुढचा प्रश्न अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो अजिंक्यतारा हा किल्ला सातारा या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी तारा आणि तारा या अशा प्रकारे तुम्ही याला लक्षात ठेवू शकता तुम्ही इमेजमध्ये बघू शकता आणि मित्रांनो याची उंची तीनशे मीटर आहे आणि तारा इक्वल टू सातारा म्हणजेच अजिंक्यतारा हा साताऱ्यामध्ये आहे असा तुम्ही याला पुढचा प्रश्न पाचगणी ही थंड हवेची ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्येच okay. येतं ओके पुढचा प्रश्न मालेगाव या नावाचा तालुका असणारे दोन जिल्हे कोणते तर मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे वाशिम नाशिक वाशिममध्ये सुद्धा मालेगाव नावाचा तालुका आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा मालेगाव नावाचा तालुका आहे कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो लक्षात घ्या कर्नाळा नावाचा किल्ला हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे जर नरनाळा नावाचा किल्ला विचारला तर तो अकोला या जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा रायगड नरनाळा अकोला दोन्ही महत्त्वाचे किल्ले दोन्ही लक्षात ठेवा यामध्ये मुलं वारंवार कन्फ्यूज होतात पुढचा प्रश्न नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य आन्सर आहे उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नळदुर्ग हा किल्ला आहे मित्रांनो जर नळकोट जिल्हा कोणत्या तालुक्यात आहे असं विचारलं तर तुळजापूर या उस्मानाबादमधील तालुक्यात नळदुर्ग हा किल्ला येतो नळदुर्ग हा एक भुयकोट किल्ला आहे हे सुद्धा लक्षात असू द्या पुढील प्रश्न अक्कलकोट हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर अक्कलकोट हे स्वामी समर्थ यांचे ठिकाण सोलापूर या जिल्ह्यामध्ये येतं तर आणि जिल्हे यावरसुद्धा प्रश्न महापरीक्षा विचारत आहेत त्यामुळे हे सुद्धा लक्षात असू द्या कोणतं महत्त्वाचं ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे हे लक्षात असणे आवश्यक आहे माहूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर माहूरमध्ये रेणुकादेवी आहे साडेतीन पिठापैकी एक असलेली माहूरची रेणुकादेवी तर ही आहे नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला जिल्हा कोणता याचं योग्य आन्सर आहे क्रमांक बी गडचिरोली हा महाराष्ट्राचा सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला जिल्हा आहे पुढील प्रश्न बघूया मित्रांनो कर्जत या नावाचा तालुका असणारे दोन जिल्हे कोणते तर मित्रांनो कर्जत हा तालुका असणारे दोन जिल्हे म्हणजेच रायगड आणि अहमदनगर रायगड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये कर्जत नावाचे तालुके आहेत पुढचा प्रश्न गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर गाविलगड हा किल्ला अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये हा किल्ला बसलेला आहे डरकेसा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर डरकेसा हा डोंगर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत आता याला लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो लक्षात घ्या गोलिओ का डर कैसा गोलिओ म्हणजे गोंदिया डर कैसा म्हणजे डर कसा पुढील प्रश्न सर्वाधिक रेल्वे जाळे असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता या अगोदरसुद्धा बरेच वेळा हा प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त रेल्वे जाळे पसरलेले आहे पुढील प्रश्न वेळूया मित्रांनो फार महत्त्वाचा प्रश्न आहे भक्त शहाने स्थापन केलेले शहर कोणते तर महाराष्ट्रातील नागपूर हे शहर भक्त शहाने स्थापन केले आता भक्त शाह हा गोंड राजा होता हे सुद्धा लक्षात असू द्या कोरकू आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते तर कोरकू ही आदिवासी जमात महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळते पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो खालीलपैकी पेरूसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते तर पेरू या फळासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यातील दौलताबाद हे आहे पुढचा प्रश्न मोडकसागर धरण ठाणे जिल्ह्यातील कोणत्या नदीवर वसलेले आहे तर मोडकसागर धरण हे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा या नदीवर वसलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो बीडी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाची पाने वापरली जातात तर बीडी बनवण्याकरिता तेंदू पत्ता किंवा तेंदूची पाने वापरली जातात तेंदू हे मुखते करून पूर्व विदर्भात गडचिरोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडतात तेंदूची झाडे आणि तेंदूची पत्ते नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे या अगोदर तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो कर्नाळा जिल्हा असेल तर रायगड आणि नरनाळा जिल्हा असेल तर अकोला पुढील प्रश्न मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो गोदावरीची एक मोठी उपनदी आहे मांजरा पुढील प्रश्न बीड हे शहर कोणत्या नदीसाठी वसलेले आहे तर बीड हे शहर बिंदुसरा या नदीसाठी वसलेले आहे तर मित्रांनो बरेचसे प्रश्न कोणते शहर कोणत्या नदीसाठी वसले यावर सुद्धा येतात त्यामुळे ते सर्व तुम्ही लक्षात असू द्यात पंचगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो पंचगंगा ही नदी कृष्णा या नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न पंढरपूर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर पंढरपूर हे ठिकाण भीमा किंवा चंद्रभागा या नदीकाठी वसलेले आहे तर भीमा किंवा चंद्रभागा या ठिकाणी पंढरपूर हे ठिकाण वसलेले आहे पुढचा प्रश्न भुसाळ कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर भुसाळ हे शहर तापी या नदीसाठी वसलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे तर मित्रांनो लक्षात घ्या नागपूरजवळील पेंच राष्ट्रीय उद्यानाजवळ हे तोतला डोह डहन धरण आहे आणि ते पेंच या नदीवर आहे पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ताडोबा हे अभयारण्य विदर्भातील चंद्रपूर या सर्वात गरम असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आहे चंद्रपूर हे शहर इरई नदीच्या काठी वसलेले आहे हे सुद्धा लक्षात असू द्या पुढचा प्रश्न तापी आणि गोमती नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर तापी व गोमती या नदीचा संगम प्रकाशे नंदुरबार या ठिकाणी होतो मित्रांनो याचप्रकारे बाहितरही संगम आपण बघूयात नृसेवाडी या ठिकाणी कृष्ण आणि पंचगंगा नदीचा संगम होतो कृष्णा आणि कोयना या नदींचा संगम कराड या ठिकाणी होतो तापी आणि पूर्णा यांचा संगम चांगदेव जळगाव या ठिकाणी होतो चारही प्रश्न महत्त्वाचे मित्रांनो चारही ठिकाणी प्रश्न शंभर टक्के विचारणार याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो त्यामुळे चारही गोष्टी लक्षात असणे अत्यावश्यक आहे पुढचा प्रश्न भिल्ल आदिवासी समाज प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते तर भिल्ल ही जमात किंवा आदिवासी जमात नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आढळते आणि महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा कोणता तर तो सुद्धा नंदुरबार हे सुद्धा लक्षात असू द्या पुढचा प्रश्न वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी करण्यात आली तर मित्रांनो वाशिम या जिल्ह्याची निर्मिती एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या रोजी करण्यात आली मित्रांनो एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याची निर्मिती करण्यात आली त्यानंतर एक मे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हिंगोली तसेच गोंदिया ही शहरे तयार करण्यात आली त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्रातील शेवटचे छत्तीसावे जिल्हा पालघरची निर्मिती करण्यात आली वाशिमबरोबरच नंदुरबार या जिल्ह्याची सुद्धा निर्मिती एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये करण्यात आली पुढचा प्रश्न गोवारी ही आदिवासी जमात महाराष्ट्रात कुठल्या भागात आढळते ही जमात महाराष्ट्रात प्रामुख्याने पूर्व विदर्भात नागपूर साईडने आढळते सी याचं योग्य आंसर आहे पुढचा प्रश्न वाई महाबळेश्वर दरम्यान कोणता घाट लागतो तर वाई आणि महाबळेश्वर दरम्यान पसरणी हा घाट गात लागतो ऑप्शन क्रमांक सी पसरणी हा घाट वाई महाबळेश्वर या दरम्यान लागतो खंबाटकी घाट जर विचारला तर सातारा आणि पुणे या दरम्यान खंबटकी घाट लागतो ओके पुढचा प्रश्न चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चपराळा हे अभयारण्य विदर्भातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न गुगामळ राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये येतं चंद्रपूरमध्ये ताडोबा हे अभयारण्य येतं पेंच प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये येतो पुढचा प्रश्न आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो सर्वाधिक पावसाची नोंद झालेला महाराष्ट्रातील हे ठिकाण आहे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हे ठिकाण आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो आणि आंबोली हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न आहेत दोन्ही लक्षात असू द्यात पुढचा प्रश्न मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे तर मित्रांनो मुळशी धरण मुळा या नदीवर आहे पुढचा प्रश्न कोणत्या शहरास महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखतात तर मित्रांनो कोल्हापूर या शहरास महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखतात मित्रांनो या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला सांगू इच्छितो पुणे पुणे हे महाराष्ट्राचे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतात तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे या व्यतिरिक्त मित्रांनो नागपूर नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी असे म्हणतात तसेच नागपूरला झिरोमेल दगड आहे हे सुद्धा लक्षात असुद्धा यावर शंभर टक्के प्रश्न विचारतील आता औरंगाबाद औरंगाबाद हे महाराष्ट्रातील लेण्यांचे शहर असं सुद्धा म्हणतात पुढचा प्रश्न कोणत्या शहरात महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं मित्रांनो लक्षात घ्या तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया या शहरास ओळखलं जातं पुढचा प्रश्न कोणत्या शहरात अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखतात मित्रांनो अजिंठा या लेण्या कुठे आहेत असा प्रश्न आला असता तर याचा आन्सर औरंगाबाद असतं पण अजिंठ्या लेण्यांचे प्रवेशद्वार असा प्रश्न आहे तर याचा अँसर या आहे जळगाव जळगावजवळ अतिशय जवळ असलेल्या अजिंठ्या लेण्या या लेण्या औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो भारतातील सर्वात पुरातन पितळखोळा लेण्या यासुद्धा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये येतात पितळखोळा लेण्या औरंगवाद्या जिल्ह्यामध्ये येतात पुढचा प्रश्न कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यान कोणता घाट लागतो तर मित्रांनो कोल्हापूर आणि रत्नागिरी यांच्या दरम्यान आंबा हा घाट लागतो तर याला तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो याला तुम्ही सोप्या ट्रिकने लक्षात ठेवू शकता रत्नाने कोल्ह्यासाठी आंब्याच्या रसाचा घाट घातला मित्रांनो आंब्याचा घाट रत्ना आणि कोल्हा म्हणजे रत्नागिरी आणि कोल्हापूर आंबा घाट मित्रांनो रत्नाने कोल्ह्यासाठी आंब्याच्या रसाचा घाट घातला हे वाक्य वारंवार लिहून काढा किंवा तुम्ही हे वाक्य वारंवार उच्चारा शंभर टक्के एक्झाममध्ये तुम्ही याचं योग्यच ॲन्सर लिहिणार याची मी तुम्हाला गॅरंटी देतो पुढचा प्रश्न कराड चिपळूण दरम्यान कोणता घाट लागतो तर मित्रांनो कराड आणि चिपळूण यांच्या दरम्यान कुंभारली घाट लागतो तर मित्रांनो याला लक्षातच ठेवायचं तर एक सोपी ट्रीक आहे चिपळूणकर काका कुंभारावर कराडले चिपळूणकर काका कुमारावर कराडले का 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 कुमारा करा हे वाक्य खूप वेळा दहा वीस वेळा तुम्ही उच्चारा किंवा लिहून काढा शंभर टक्के तुम्ही याचा योग्य ॲन्सर लिहिसाल पुढचा प्रश्न कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो कोयना ही नदी कृष्णा या नदीची उपनदी आहे कोयना नदीलाच महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे सुद्धा म्हणतात पुढचा प्रश्न धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर मित्रांनो खानदेशमधील धुळे शहर पांझरा या नदीकाठी वसलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे तर राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न वारंवार एक्झाममध्ये विचारतील त्यामुळे हे प्रश्न लक्षात असू द्यात पुढचा प्रश्न मित्रांनो हिमृशालीसाठी प्रसिद्ध असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर मित्रांनो औरंगाबाद हा जिल्हा हिमृशाली तसेच पैठण्याकरिता प्रसिद्ध आहे प पितृफोळ्या लेणे औरंगाबादमध्ये आहे अजिंठा व सुद्धा औरंगाबादमध्ये आहे तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेला घृष्णेश्वर महादेवाचं सुद्धा औरंगाबादमध्येच आहे विविा मकबरा हे सुद्धा औरंगाबादमध्ये आहे औरंगाबादलाच बावन्न दर्जाचं शहर असे सुद्धा संबोधतात पुढचा प्रश्न पूर्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर पूर्णा या नदीचा उगम अजिंठा डोंगर रांग या ठिकाणी होतो पुढचा प्रश्न कापेश्वर हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो कापेश्वर हे महाराष्ट्रातले गरम पाण्याचे झरे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे यवतमाळ या ठिकाणी कापेश्वर हे गरम पाण्याचे झरे आढळतात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील साडेतीन देवींच्या शक्तीपीठापैकी अर्धेश पीठ असलेलं शक्तीपीठ कोणतं तर साडेतीन शक्तीपीठे आहेत देवींची त्यापैकी अर्धपीठ विचारलं तर मित्रांनो महालक्ष्मी रेणुका आणि भवानी देवी कोल्हापूर माहूर आणि तुळजापूर तीनही देवा या पूर्ण पीठ आहे पण श्रप्तशृंगी देवी जी की नाशिकमध्ये आहे त्या अर्ध पीठ आहे असं त्यांना म्हणतात त्यामुळे याचं योग्य आन्सर राहील क्रमांक चार श्रप्तशृंगी देवी हे अर्धे पीठ आहे पुढचा प्रश्न भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी कि महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत तर मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न पण महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंगे आहेत तर मित्रांनो कोणती ते आपण पुढे बघूया लक्षात घ्या परवैजनाथ हे बीड या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर ओंडा नागनाथ हे हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर भीमाशंकर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे आणि घृष्णेश्वर हे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्र्यंबकेश्वर हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो अजूनही प्रश्न अर्थात होऊ शकतो मराठवाड्यामध्ये किती ज्योतिर्लिंगे आहेत तर मराठवाड्यामध्ये तीन ज्योतिर्लिंगे आहेत हे सुद्धा लक्षात असू द्यात पुढचा प्रश्न बांद्रावरळी सिलिंग यांची लांबी किती तर मित्रांनो समुद्रावरील हा भारतातील पहिलाच पूल होता आणि याची लांबी विचारली तर वांद्रा वरळी सिलिंग याची लांबी आहे पाच पॉईंट सहा किलोमीटर जवळपास साडेपाच किलोमीटर एवढी या पुलाची किंवा ब्रिजची लांबी आहे प्रचंडगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आहे मित्रांनो प्रचंडगड यालाच आपण तोरणा किल्ला असे सुद्धा म्हणतो तर मित्रांनो प्रचंडगर किंवा तोरणा हा किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये येतो पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता तर मित्रांनो पहिला पर्यटन जिल्हा विचारला याचे योग्य आन्सर आहे क्रमांक बी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा आहे पुढील प्रश्न म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर कृष्णा या नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो कलिंगाडसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते तर मित्रांनो लक्षात द्या अलीगड हे कलिंगडासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे याला लक्षात कसं ठेवायचं एक सिंपल ट्रिक आहे अलीच्या बागेतील कलिंगडे प्रसिद्ध आहेत अलीच्या बागेतील कलिंगडे प्रसिद्ध आहे तर मित्रांनो हे वाक्य वारंवार उच्चारा किंवा लिहा शंभर टक्के तुम्ही एक्झाममध्ये योग्य चॅन्सर लिहिणाऱ्याची शंभर टक्के गॅरंटी आहे मला पुढचा प्रश्न नाशिक मुंबई दरम्यान कोणता घाट लागतो नाशिक आणि मुंबई दरम्यान कोणता घाट लागतो असा प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या नाशिक आणि मुंबई दरम्यान कसारा किंवा थळघाट लागतो पुढचा प्रश्न मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे तर मित्रांनो रंधा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आता रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न आहे तर या नदीवर रंधा धबधबा आहे पुढचा प्रश्न नांदूरमाध्यमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो नांदूर माध्यमेश्वर हे अभयारण्य पक्षाकरिता प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात तर मित्रांनो पाच या ठिकाणाला महाराष्ट्राचे टेबल लँड असे म्हणतात महत्त्वाचा प्रश्न आहे नीट लक्षात असू द्या पुढचा प्रश्न मित्रांनो क्षेत्रफळानुसार कोणत्या नदी खोऱ्याचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक लागतो मित्रांनो क्षेत्रफळानुसार गोदावरी नदी खोऱ्याचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक लागतो पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात तर मित्रांनो सोलापूर या जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार असे म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात प्रामुख्याने कागद बनवण्याकरिता आपण बांबू या वृक्षाचा वापर करतो पुढचा प्रश्न मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध सामग्री निर्मितीचा कारखाना आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाचा वारंवार एक्झाममध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे चंद्रपूर या जिल्ह्यामधील भद्रावती या ठिकाणी युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या पिकास नगदीपीक असे म्हणतात तर मित्रांनो कापूस या पिकास नगदी पीक असे म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास भाग्यलक्ष्मी म्हणतात तर मित्रांनो या अगोदर सांगितल्याप्रमाणे कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातून जाणारा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कुठला तर मित्रांनो एन एच सिक्स राष्ट्रीय महामार्ग सहा हा महाराष्ट्रातून जाणारा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरादरम्यान असणार आहे अतिशय महत्वांक्षी असा समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील नागपूर व मुंबई या दोन शहरादरम्यान आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी चोवीस जिल्हे या ठिकाणी या महामार्गाद्वारे जोडले जाणार आहेत तसांनो भूमी व्यवस्थापन संस्था म्हणजे वाल्मी ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे या अगोदरसुद्धा बरेच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर वाल्मी ही संस्था औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न मित्रांनो काळ्या मृदेत प्रामुख्याने कोणती पिके घेतली जातात तर काळ्या मृदेमध्ये सर्वात जास्त पिके तर नगदी पिके घेतली जातात पुढचा प्रश्न मित्रांनो पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर ता मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी वर्षी पर्यावरण संरक्षण कायदा पारित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मेळघाट वेग्र प्रकल्प कोणत्या डोंगरावर स्थित आहे तर मित्रांनो विदर्भातील अमरावतीमधील मेळघाट हा वेग्र प्रकल्प सातपुडा या डोंगरांगेमध्ये आहे आणि अमरावतीमध्ये सर्वोच्च शिखर विचारलं तर वैराट हे अमरावतीमध्ये सर्वोच्च शिखर आहे गाविलगड हा किल्ला अमरावतीमध्येच येतो चिखलदरा हे थंडचे ठिकाणसुद्धा अमरावतीमध्ये येते पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक ओके पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची म्हणजेच एम आर डी सीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली म्हणजेच एम आय डी सीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर मित्रांनो एम आय डी सीची स्थापना आहे एकोणीसशे बासष्ट नाईन्टीन सिक्स्टी टू वर्षी एम आय डी सी म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली या चार डॉ तुम्ही इतरही संस्था लक्षात ठेवू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे बासष्ट महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाची स्थापना एकोणीसशे बासष्ट महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे बासष्ट महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महा मंडळ याची स्थापना एकोणीसशे सहासष्ट या वर्षी करण्यात आली सर्वच्या सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत पुढचा प्रश्न कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती तर मित्रांनो कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी विचारली तर त्याचा योग्य आन्सर आहे क्रमांक एक तीनशे ब्याऐंशी किलोमीटर एवढी कोकणाची कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी आहे जर कोकण रेल्वेची एकूण लांबी विचारली तर ती आहे आठशे त्रेचाळीस एट फोर्टी थ्री किलोमीटर ही कोकण रेल्वेची टोटल लांबी आहे भारतामधील पुढचा प्रश्न मित्रांनो लिंगमाळा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो लिंगमाळा हा धबधबा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया यापुढे तीन प्रश्न तुम्हाला मी विचारत आहे कृपया तिन्ही प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो किंवा नाही हे मला कळेल प्रश्नांची उत्तरे चुकली असतील तरी चालेल पण प्रश्नाची उत्तरे नक्की द्या प्रश्न पहिला संत तुकाराम यांचे जन्मस्थळ कोणते तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लाकडी खेळणीकरिता प्रसिद्ध असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर लाकडी खेळणीकरिता प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता हे तुम्हाला ओळखायचं पुढचा प्रश्न पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी करण्यात आली या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन वेळा याचं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्की येईल पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी करण्यात आलेली आहे मेघा भरती सर्व प्रश्नसंचय या आपल्या पुस्तकाला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल तुम्हाला सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मित्रांनो जर तुम्ही तर भरतीचा अभ्यास करत असाल तर हे पुस्तक तुम्हाला फार महत्त्वाचे मोलाचे मार्गदर्शन करेल मित्रांनो या पुस्तकाच्या प्रश्नसंच सॉल्व केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा मार्कांचा बेनिफिट होईल तुमच्या एक्झाममध्ये याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो मित्रांनो या पुस्तकाचा दर्जा तुम्हाला जर दर बघायचा असेल तर त्याकरिता याच पुस्तकाची पी डी एफ म्हणजेच काय पहिले दोन संच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पी डी एफच्या स्वरूपात खाली लिंकद्वारे तुम्ही डाउनलोड करू शकता हे दोन संच तुम्ही डाउनलोड करा आणि ते तुम्ही वेळ लावून सॉल्व करा आपल्या पुस्तकामध्ये प्रत्येक विषयानुसार तुम्हाला किती मार्क मिळतील तसेच किती वेळ लागला याकरिता सेपरेट बॉक्स दिलेले आहेत त्या बॉक्सचा उपयोग हो करून तुम्ही स्वतःचं मूल्यमापन करू शकता तसेच मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही हे अतिशय कमी दरामध्ये विकत घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ मी येथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तसेच पुस्तकाविषयी किंवा आपल्या व्हिडिओविषयी काही प्रश्न असतील ते मला नक्की विचारा येत्या चोवीस तासाच्या आत तुम्हाला प्रश्नाचे उत्तर नक्की मिळतील हा व्हिडिओ येतंच संपवतो भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आणि तलाटी भरती किंवा तलाटी एक्झामकरिता तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक